आणि इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महायुतीकडनं कालच नारायण राणेंना उमेदवारी घोषित झाली आहे, त्यामुळे आज सकाळी नारायण राणे जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल करतील. आणि यंदाच्या निवडणुकीत नारायण राणे सर्वाधिक मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केलाय. आणि याच वेळेला त्यांनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली आहे. त्यांनी दोन टर्म आता काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. लोकांना काम करणारे नेते आवडतात आणि त्यांच्या हातात काही सत्ताच नाही, त्याच्यामुळे ते काही काम करू शकले नाही, म्हणून मी काय त्यांना दोष देणार नाही. संदीप उद्धवसाहेब त्यांना मंत्री बनवू शकले असते, परंतु त्याच्याऐवजी गटनेत्यासारखं एक दुय्यम दर्जाचं पद देऊन त्यांनी एका अर्थाने त्यांना दाखवून दिलेलं की तुम्ही फक्त संघटनेमध्ये काम करू शकता, तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर मंत्री म्हणून काम करू शकत नाही. हे एका अर्थाने त्यांनी दाखवलं. आता तो त्यांचा अपमान होता की नाही मला कळत नाही त्याच्यामध्ये फारसं, पण ते त्यांच्या खूप जवळचे होते उद्धवसाहेबांचे, आणि त्याच्यामुळे साहजिक आमची अपेक्षा होती त्यांना राज्यमंत्री का होईना करतील म्हणून, पण नाही केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.